नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आज मी तुमच्यासोबत कोणतीही रेसिपी शेअर करत नाही तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे हा दोन तीन रुपयाचा न्यूजपेपर आपण वापरतो आणि तो, तो रद्दीत टाकतो पण याच रद्दीत गेलेल्या पेपरचे आपण आपल्या घरामध्ये एवढे सारे उपयोग करू शकतो पण तो कसा तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच की या रद्दीत गेलेल्या पेपरचे एवढे सारे आपण घरामध्ये उपयोग करू शकतो चला तर आजचा हा व्हिडिओ बनवायला मी सुरुवात करते तर या न्यूजपेपरचा आपण जास्त करून किचनमध्येच वापर करू शकतो चपाती बनवताना आपण जर पेपर असा ठेवला तर, तर, तर आपला किचनवटा तर स्वच्छ राहीलच पण जे खाली सांडलेले पीठ आहे ते डायरेक्ट पेपरवर पडेल आणि हे पीठ आपण पुन्हा वापरू शकतो म्हणून आपल्याला चपाती बनवताना असा न्यूजपेपर ठेवायचा आहे आता यानंतर आपल्याला हाच न्यूजपेपर फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायचा आहे आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल फ्रीजमध्ये न्यूजपेपर ठेवला तर पूर्ण ओला होईल आणि तो का ठेवायचा फ्रीजमध्ये न्यूजपेपर ठेवला तर अजिबात ओला होत नाही आता दुसरा प्रश्न म्हणजे फ्रीजमध्ये न्यूजपेपर का ठेवायचा तर फ्रीजमध्ये न्यूजपेपर ह्यासाठी ठेवायचा आहे आपली भांडी खराब होऊ नये आणि आपण कधीतरी घाई गडबडीमध्ये असतो लहान मुलं आपल्या घरी असतात लहान मुलंसुद्धा फ्रीज उघडतात आपण काही गडबडीमध्ये असताना फ्रीजमधले काही ना काही घेताना सांडलं जातं लहान मुलांकडूनसुद्धा सांडलं जातं ते पूर्ण भांड्यावर पडलं जातं आणि भांडी आपली खराब होतात ती भांडी साफ करण्यासाठी वेळ जातो भांडी पिवळी होतात तेलकट होतात तर असे होऊ नये म्हणून आपल्याला फ्रीजमध्ये अशा पद्धतीने पेपर ठेवायचा आहे जेव्हा कधी आपल्याकडून फ्रीजमध्ये काही सांडेल तेव्हा अलग हाताने न्यूजपेपर काढायचा परत दुसरा न्यूजपेपर घालायचा असे केल्याने काय होतं आपला वेळसुद्धा वाचतो आणि आपल्या फ्रीजमधली जी भांडी आहेत फ्रीज आहे आपला अगदी नव्यासारखा स्वच्छ राहतो अजिबात ही भांडी पिवळी पडत नाही आणि तेलकट सुद्धा होत नाही म्हणून आपल्याला फ्रीजमध्ये पेपर टाकायचा आहे आणि तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की फॉलो करा आता यानंतर इथे तुम्हाला पूर्ण डबे दिसत आहेत आता तुम्ही म्हणाल की या डब्यांना सुद्धा पेपर लावायचा आहे का तर पूर्ण डब्याला पेपर लावायचा नाही डब्याच्या झाकणला पेपर लावायचा आहे डब्याचं झाकण जी वरच्या बाजूला असतं ना त्यामुळे काय होतं पूर्ण तेलकट होतात चिकट होतात आणि आपल्याला घासायलासुद्धा वेळ लागतो तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला या डब्याच्या झाकणला पेपर लावायचा आहे तर आपल्याला रोजची रोज हे डबे घासणं होत नाहीत आणि आपण महिन्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा किंवा एखाद्या डब्यातलं सामान रिकामं झालं तर आपण पटकन तो डबा घासून घेतो तर आपण कधीतरी घाई गडबडीमध्ये असतो आपल्याला एखादा डब्बा रिकामा करायचा असतो आणि त्या डब्यामध्ये सामान भरायचं असतं आणि त्याच वेळेस आपला जर हा डब्बा जास्त चिकट असला तेलकट असलं झाकण जास्त तेलकट होतं त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे या डब्याच्या झाकणला पेपर लावून घ्यायचा आहे तरी ते मी अर्धा पेपर काढून घेतलेला आहे तर हे झाकण छोटं आहे म्हणून मी अर्धा पेपर लावलेला आहे झाकण जर मोठं असेल तर पूर्ण पेपर लावू शकता आणि अशा पद्धतीने झाकणला पेपर लावून घ्यायचा आहे आणि हे झाकण आपल्याला लगेच डब्याला लावून घ्यायचं आहे ही जी पद्धत आहे माझी ती ह्या महिलांसाठी खूप उपयोगी आहे ज्या महिला शेतामध्ये काम करतात आणि ज्या महिला जॉब करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी आहे आणि ज्या गावाकडील महिला आहेत त्या शेतामध्ये काम करतात दिवसभर त्यांना खूप कंटाळा आलेला असतो आणि जर तुमची भांडी ही किंवा डबे खराब झालेले असतात आणि त्यांचा जर वेळ वाचवायचा असेल तर त्यांनी ही पद्धत नक्की वापरा डब्याच्या झाकणला तुम्ही अशा पद्धतीने पेपर लावा म्हणजे तुमचा वेळ वाचल आणि हे डबे घासण्यासाठी जी मेहनत लागते ती कमी मेहनत लागेल आणि तुमचा हातसुद्धा दुखणार नाही भांडी घासताना किंवा डबे घासताना तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरा आता हेच डबे आपल्याला मांडणीवर ठेवायचे आहेत आता मांडणीवर जर पेपर नाही ठेवले तर मांडणीसुद्धा खराब होते म्हणून आपल्याला मांडणीवर सुद्धा अशा पद्धतीने पेपर ठेवायचे आहेत जेणेकरून आपली मांडणी खराब होणार नाही त्यावर धूळ बसणार नाही मांडणी आपल्याला घासावं लागणार नाही म्हणून आपल्याला अशा पद्धतीने मांडणीवर पेपर घालायचे आहेत आणि याच मांडणीवर जर डबे ठेवले दिसायलासुद्धा खूप छान दिसतात तुम्ही पाहू शकता आणि मस्त असे दिसत आहेत बघा अगदी चकाकी दिसत आहेत एकसारखे दिसत एक आहेत आणि अजिबात हे मांडणीवरचे डबे खराब होत नाही आणि मांडणीसुद्धा खराब होत नाही जर तुम्ही पेपर ठेवले तर आता इथे तुम्हाला काचेचे बाउल दिसत आहेत आता हेच जर बाऊल तुम्ही एकावे एक ठेवले आणि तसेच बॉक्समध्ये ठेवले तर त्याला तडा जाण्याची शक्यता असते आणि हेच जर बाउल तुम्ही अशा जर वाट्या तुम्ही पेपरमध्ये घालून ठेवले आणि एका एक जर अशा ठेवून दिल्या तर याला तडा जाण्याची शक्यता कमी असते आणि त्यामुळेच आपल्याला हे जे बाउल आहेत काचेचे त्याला अशा पद्धतीने पेपर गुंडाळायचा आहे आणि एका जरी ठेवले तरी तडा जात नाही अजिबात आणि अशा पद्धतीने हे बाउल आपल्याला बॉक्समध्ये ठेवायचे आहेत म्हणजे याला तडा जाणार नाही आता यानंतर आपण पेपरचा वापर करणार आहोत आरशासाठी तर प्रत्येकाच्या घरामध्ये ड्रेसिंग टेबल असतो त्याला आरसा असतो प्रत्येकाच्या घरामध्ये कपाटा असतो त्याला आरसा असतो किंवा एखादा छोटासा आरसा असतो त्याला काय करायचं आहे आपल्याला अगोदर पाण्याचा स्प्रे मारून घ्यायचा आहे त्यानंतर एखाद्या कपड्याने पुसायचा नाही आपल्याला पेपरनी पुसून घ्यायचा अगोदर आणि नंतर सुती कपड्यांनी पुसून घ्यायचा आहे सुरुवातीला जर पेपरनी पुसला तुम्ही हा आरसा किंवा एखादी काच जरी पुसली गाडीची किंवा गाडीचा आरसा जरी पुसला ना अगदी नव्यासारखा हा आरसा दिसतो आणि आपला चेहरा किंवा आपण जर पूर्ण या आरशामध्ये पाहिलं तर एकदम ठळक दिसते आणि अगदी नव्यासारखा आरसा दिसतो त्यामुळे आपल्याला पेपरनीच हा आरसा पुसायचा आहे आता यानंतर प्रत्येकाच्या घरी कांदा बटाटा ठेवायची जाळी असते आता या जाळीमध्ये सुद्धा आपल्याला पेपर ठेवायचा आहे तर जाळीमध्ये पेपर का ठेवायचा काही कांदे लहान असतात लसूण लहान असतो तर या जाळीमधून खाली पडला जातो तर आपलं काम वाढतं त्यामुळे आपल्याला यामध्ये पेपर ठेवायचा आहे जर यामध्ये पेपर ठेवला तर काय होईल अजिबात कांदा बटाटा खाली पडणार नाही तर छोटे कांदे असतात छोटा लसूण असतो तर लगेच पडला जातो म्हणून काय करायचं आहे अगोदर पेपर ठेवायचा त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा बटाटा लसूण ठेवायचा आहे म्हणजे आपला यामध्ये सुद्धा वेळ वाचला जातो आणि जो कचरा असतो कांद्याचा आणि लसूणचा जो त्याची साल असते जी खाली पडली जाते ती या पेपरमध्येच पडली जाते पेपर ठेवल्यामुळे म्हणून आपल्याला काय करायचं आहे यामध्ये पेपर ठेवायचा आहे त्यामुळे आपला वेळ भरपूर वाचतो कचरा खाली पडणार नाही आणि कांदा आणि लसूणसुद्धा आपला खाली पडणार नाही म्हणून आपल्याला अशा पद्धतीने यामध्ये पेपर घालायचा आहे कांदा बटाट्याच्या जाळीमध्ये आता यानंतर आपण हा न्यूजपेपर भाज्या निवडण्यासाठी सुद्धा वापरणार आहोत तर या पालेभाज्या आपण फरशीवर ठेवून जर निवडल्या तर फरशी तर खराब होते पालेभाज्या भरपूर प्रमाणात ओलसर असतात त्यामुळे फरशी खराब होते आणि फरशी तर पुसून घ्यावाच लागते पण जो हा भाज्या निवडलेला कचरा जो आहे तो हाताने आपल्याला पूर्ण उसलावा लागतो त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे भाज्या निवडण्यासाठी लसूण निवडण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने न्यूजपेपरचाच वापर करायचा आहे म्हणजे आपलं काम सोपं जातं वेळसुद्धा वाचतो त्यासाठी आपल्याला न्यूजपेपरचा वापर करायचा आहे आता त्यानंतर हा न्यूजपेपर आपल्याला आपण एखादा पदार्थ तळला जातो आणि त्यासाठी आपण एखादा चाळणीमध्ये ठेवतो तर चाळणीमध्ये अगोदर न्यूजपेपर ठेवायचा त्यानंतर त्यावर टिश्यू पेपर ठेवायचा आणि नंतरच आपल्याला यावर तळलेले पदार्थ ठेवायचे आहेत आणि माझ्या घरामध्ये सकाळी पेपर वाचून झाल्यानंतर हा रद्दीत जाणारा पेपर मी माझ्या घरामध्ये अशा पद्धतीने या पेपरचा उपयोग करते खूप उपयोग होतो हा पेपर खूप उपयोगी येतो तर मैत्रिणींनो तुम्ही देखील या पेपरचा कसा उपयोग करता कशासाठी करता ते कमेंटमध्ये नक्की मला सांगा तर मग मैत्रिणींनो हा रद्दीत जाणारा पेपर आहे ना खरंच खूप उपयोगी तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओला शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये